मराठा क्रांति मूक मोर्चाला साताऱ्यात सुरुवात होती है। मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सामील असणार आहेत। मोर्चासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सुरक्षेसाठी 4000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तर 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। सातारा जिल्हा परिषद मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। कराड, रहमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेंढा आणि परळी या भागासह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत। जिल्हा परिषद मैदान, एसटी स्टँड मार्गे गणपत तपासे मार्गे पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएटरपासून मोती चौक, राजपथ मार्गे नगर परिषद आणि पोवई नाका असा मोर्चाचा मार्ग असणार आहे। आपण पाहतोय आज हा मोर्चा सर्वाधिक संख्येचा मोर्चा असेल अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे। या मोर्चाला उदयनराजे भोसले, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत। मोर्चाच्या नियोजनासाठी स्वयंसेवक आहेत, त्याचबरोबर 4000 पोलिसांचा बंदोबस्तही इथे तैनात करण्यात आला आहे। 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। तुफान गर्दी या मोर्चाला दिसतीय। आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या मैदानातून या मोर्चाला सुरुवात होतीय। साताऱ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आहे। या मोर्चासाठी महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते, त्याचबरोबर शाळकरी मुली आहेत, कॉलेजवाईन मुली आहेत, ते खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत। काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांग, या मोर्चामध्ये तू सहभागी का झालेले? अल्ट्रासिटीचा गैरवापर होत आहे, मग त्याच्याबद्दल आम्हाला न्याय हवा आहे की त्याचा गैरवापर केला जाऊ नये, त्याच्या सदर कायद्यात त्यांनी व्यवस्था करावी व्यवस्थित। आणि कोपर्डी प्रकरणातील मुलीच्याबद्दल जे घडलं त्याच्याबद्दल त्या शिक्षकांना गुन्हेगारांना शिक्षा मिळावी। तुझी काय भावना? शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात तातडीने तयार करण्यात यावे, अट्रॉसिटीचा गैरवापर होतोय तो टाळण्यात यावा, कोपर्डी प्रकरणाबद्दल नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी। तुला काय वाटतं, तू का सहभागी झाली? मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे, कारण की मराठ्यांना आरक्षण आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुली मुलं हे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत। आणि जे कोपर्डीत घटना घडली ती एक आमच्यातलीच एक मुलगी होती, तिच्या बाबतीत घडलं ते खूप वाईट झालं, असं कुठल्याही मुलीबाबत घडू नये यासाठी सरकारने काहीतरी एक निर्णय घेतला पाहिजे आणि अट्रॉसिटीवर योग्य ते मर्यादा घातल्या पाहिजेत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे। तुला काय वाटतं, एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग का वाढतोय असं वाटतं? याचे प्रमुख तर तीन कारणं आहेत। एक म्हणजे माझ्या बहिणीवर जो कोपर्डीत अत्याचार झाला त्याची ती मागणी आहे, त्या नराधमांना फाशी देण्यापेक्षा मी तर म्हणते जिवंतपणे मरणाची शिक्षा द्यावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शेतकरी बापाच्या शेतमालाला कुठेही भाव मिळत नाही, ह्याचा फायदा ह्याचा तोटा फक्त माझ्या शेतकरी बापाला होतो, तो कुठेतरी थांबला पाहिजे, त्याच्या प्रश्नांवर कुठेतरी उत्तर मिळालं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या इतरही अजून तरुण तरुणी आहेत मराठा की जे आरक्षणामुळं मागं पडलेत आणि त्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण हे कायम मिळालंच पाहिजे। पण पहिले की यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ते सरकार दरबारी या मागण्यांची दखल घ्यावी आणि योग्य ते कारवाई करावी, अन्यथा शांततेने सुरू असलेले मोर्चेला वेगळं रूप धारण करू देऊ नका, अशा प्रकारचा इशारा सुद्धा या ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेकर, प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।